Okay, Elvis, it's nice to see you early morning in the office. What exactly, what do you have to say on this? Early in the office, early bird catches the worm. आमचे हांगा मॅनिफेस्टो कमिटी नासल्या कारणान व्हिडिओ कॉन्फरन्स जाल्ले आनीक विथ मिस्टर खलप एंड सेवरल जे आमचे इंडस्ट्री ना पर्टिक्युलरली ऑफ गोवन ओरिजीन इंडस्ट्री डोयन्स हू आर बेज्ड आउटसायड गोवा जायते जाणां कडेन आमचे एक ह्या लिबासाभास जाल्ली ऑन व्हिडिओ कॉल ताका लागून सकाळीं येवचें पडलें. दॅट इज अल्टिमेटली टू गेट इनपुट्स फॉर प्रिपेरेशन ऑफ द मॅनिफेस्टो. कितें एक्चुअली, वॉट इज द इन मॅनिफेस्टो, वॉट एक्झॅक्टली दीस कमिटी विल बी डू. मॅनिफेस्टो हांवें सांगलां मरे पयर मडगांव की आमचो मॅनिफेस्टोचो ब्रॉड बेज आसतलो ऑन द बेसीस ऑफ द एम्पावरमेंट 73rd 74th अमेंडमेंट हे हांवें ऑलरेडी सांगले आहा आनी खूब आसपाव आसतले चड करून आमच्या एनवायरमेंटाचेर. कित्याक गोवा पळय आहा न्हू, तर गोवाचो एनवायरमेंट जर आमी सांबाळिना जाल्यार गोवा गोवाज आयडेंटिटी इज इन डेंजर. सो वी नो गोवा फॉर सर्टन थिंग्स. ट्युरिजम कित्याक लागून फ्लरीश जाले हांगा, तर ते सगळे सांबाळपाचो एक आमचो प्रयत्न आसतलो आनी एक एनवायरमेंटाचेर फोकस आसतलो. मागीर भुरग्यांचो युथाचो एम्पावरमेंटाचो म्हणजे जॉब्स. आतां एम्पावरमेंट म्हणल्यार ताका खूब डायमेन्शन आसा आनीक मेन म्हणटा ते जॉब्स. पर्सनली म्हजो सुद्दां एक प्रयत्न आहा हितून. आतां ही जी ऑपॉर्च्युनिटी म्हाका मेळ्ळ्या तितून हांवें सगळे जाणांक बरेचशे लोकांक कन्सल्ट केल्ले आहा आनी एक म्हजो पर्सनल व्यू आहा की जो भुरगो इस्कॉलान आसता किंवा मागीर 12th स्टँडर्ड मागीर ग्रेज्युएशन खंयच्या लेवलार जो पावता आनी तो पासआउट जाता, थंयच्यान तो पासआउट जावचे पयलींच कशें जॉबा कडेन लिंकेज करपाची, म्हणजे त्या भुरग्याक भायर सरल्या उपरांत आनीक अशें बेकारपण म्हणटा तें फेस करूंक पडू नये, अशें बेकारपण म्हणटा तें फेस करूंक पडू नये हाजेर एक प्रयत्न आसतलो. कित्याक चडशे कितें जाता, भुरगे पासआउट जाता आनी खूब वर्साच्या वर्सां बेकार उरता आनी ताका लागून. आनी आतां पळय म्हारगाय जाल्या ते भशेन लोकांच्या हातान पयशे ना आनी बाईंग कॅपेसिटी उणें जाल्ली आहा आनी दुसरे सायडीन जॉबलेसनस जाल्या, कितलेशे प्रायवेट सॅक्टरान बी रिट्रेंचमेंट जाल्लो आहा. सो हे सगळें मनान दवरून आमी अशी एक पॉलिसी हाडटले की जसो भुरगो पासआउट जालो ताका डायरेक्ट जॉब गॅरंटी आसतली. यू इन अदर वर्ड्स यू कॅन से दीस इज एम्प्लॉयमेंट गॅरंटी. हाजेर आमचो एक प्रयत्न आसतलो. अकॉर्डिंग टू दीस लायक आतां यूथ फाटी हे जाल्या अनएम्प्लॉयमेंट तुमी चड स्ट्रेस हेजेर घेतले जॉब्स दिवपाक. जॉब्स दिवपाचेर स्ट्रेस आसतलोच आनी तो प्रायमरी आमचो एक ऑब्जेक्टीव हांवें सांगला ते भशेन आतां ऑलरेडी एक्सप्लेन केला की कशे भशेन भुरग्यांक कॉन्फिडंस आसची गोंयच्या भुरग्यांक की आपूण पासआउट जाल्या उपरांत खंय कशे खंय कशे जॉबाक लागतले. हो तांचेर बर्डन आसा, हो तांचेलो बर्डन जो आसा तो सरकारान आपल्याचेर घेवपाक जाय आनी ही तांकां एक गॅरंटी दिवपाक जाय की यू वील बी प्रोटेक्टेड, तुज्या हातान कितें ना कितें इनकम आसतलो आनी तसो जाल्यारूच एक मनीस आपलो कलर टायट करून ह्या जगोंक शकता. ना जाल्यार सदांच तें लाचारपण हें पळय आतां चल्लां तें सगळें लाचारपण. आतां भुरग्यांक पळय नाचयता ते इतले वेकन्सीज भायर घातल्या, स्टाफ सिलेक्शन कमिशन तुवें सगळ्यांक झिरो करून दवरला, एवरी डिपार्टमेंट इज कमिंग आउट वीथ वेकन्सीज, मल्टीपल एप्लिकेशनां घालची पडटा, मल्टीपल इंटरव्यूज दिवचे पडटा, धांव हांगा धांव थंय धांव हांगा धांव थंय धांव, अल्टिमेटली कांय ना. कित्याक चडशे आतां लोक उलयता ते भशेन फिक्सिंग चल्लां सगळें. सो हें कमी हें काबार जावपाक जाय आनी एक बरें गव्हर्नन्स लोकां मुखार येवपाक जाय होच आमचो प्रयत्न आसतलो. थोडे न्यू ज्यो पार्ट्यो आसा ते फ्री बी तेंचे सगळे फ्री दितले म्हणटा, जॉब्स आनी फ्री म्हणल्यार कितें, बोळसांतले दितले आपल्या खंयच्यान दुसरे कडेन हाडून दितले फ्री, फ्री म्हणून कितें आसा, फ्री म्हणून कांय ना. ह्यो सगळ्यो फटोवपाच्यो खबरो. आज पेट्रोलाचेर जर पळयत तुमी 100 रुपया पेट्रोल तातूंतले 35 रुपया गव्हर्मेंटाक वयता. कोणाचे वयता, आमचेच बोळसांतले वयता, आमचेच बोळसांतले वयता, आमचेच बोळसांतले पयशे परत लोकांचेर मोडले वता. सर म्हाका इतलें म्हणपाक जाय, फ्री म्हणटा ते कांय ना, आमचेच पयशे ते फ्री केन्ना जाता, दुसरो कोण आपल्या बोळसांतले हाडून जर दीत जाल्यार ताका फ्री म्हणटा. आमचेच पयशे ते कशे ते मॅनेज करून लोकांचे वेलफेअर घडोवन हाडपाचो हो एक प्रयत्न आसपाक जाय. फ्री म्हणटा ते कांय नासता. म्हाका दिसना फ्री का कांय मिनींग आसा म्हणून. जेन्ना लोकांचो एम्पावरमेंट जातलो आनी लोकांच्या हातानूच आपल्या कॅपेसिटी येतली, अर्निंग कॅपेसिटी येतली, इनकम येतलो, तेन्ना फ्री बी म्हणटा ते कांय आसूंकच शकना आनी इकॉनॉमी सुद्दां बरी चलतली. आमचो जो प्रयत्न आसा ह्या डायरेक्शनाचेर आसतलो. तुमी तुमकां दिसता की आतां जायते न्यू न्यू पार्टी येवपाच्यो आहा, ते प्रोमीस करता आमी इतले जॉब दितले, गॅरंटी जॉब दितले, अशें जावंक शकता.
हाँ नको आता कितल्यो पार्टी येतल्यो त्यो इलेक्शन लागी पावता पावता खूब पार्टी येतल्यो खूब पार्टी आसात त्यो डोरमेंट आसल्यो त्योय एक्टिवेट जातल्यो तातून दुबावच ना पूण काँग्रेस पळया न्हू काँग्रेस इज अ ओल्ड पार्टी काँग्रेसची आयडियोलॉजी अजून इंटॅक्ट आसा काँग्रेस बिलीव्ज इन द वेलफेअर ऑफ द पीपल म्हणून हांवें पयलें स्टार्टींग सांगला 73rd 74th अमेंडमेंट कोणे हाडलो काँग्रेसीन हाडलो राजीव गांधीज विजन दॅट वॉज सो ग्रासरूट लेवल एम्पावरमेंट वुमेन एम्पावरमेंट यूथ एम्पावरमेंट मार्जिनलायज कम्युनिटीज एनवायरमेंट वो एम्पावरमेंट जर झालो जाल्यार म्हाका दिसना कसले प्रॉब्लेम आसूंक शकता तो नोबडी हॅज पुट प्रॉपर एफर्ट इन दीस डायरेक्शन आणि आय अश्युअर यू दॅट एज अ को चेअरमॅन ऑफ द मॅनिफेस्टो कमिटी आताच आमची जी भासाभास झाली विथ मिस्टर कलप एन अदर्स वी आर फोकस्ड ऑन एन्श्युअरिंग की आमचे भुरगे गोंयचे भुरगे आमचे गोंयची चेडवां यांकां एम्पावर करून आमी तांकां एक कितें तरी ह्या सोसायटीन स्टँडींग दिले Congress leader Chidambaram was in Goa. So how was the meeting with him and what were discussions? See, a series of meetings. Chidambaram has already said it and itani block meetings address kelya to gaava gaavani hoita. Ani ek bare jala ki Chidambaram sahib yevon ata ek macha ek dusro ek dusrech vare kashe tayar jala in favor of Congress. Ani Congress chi core ideology intact asla karanan kaslos bhayna konakus bhayna it is all inclusive. Sagle communities sagle dharmache lok सगळ्या जातीचे लोक काँग्रेसीन खुश असूंक शकता आणि एक बरी सोसायटी आमकां मिळवूंक शकता विच इज फ्री फ्रॉम डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स सो द मॅनिफेस्टो कमिटी आर यू पीपल गोइंग टू अप्रोच द पीपल टू गिव अ सजेशन ऑफकोर्स मिस्टर खलप हॅज ऑलरेडी सेड दिस दॅट दिस इज अ पीपल्स एक्सरसाइज आणि लोकांचे सांगणे किती आहे ते ऐकूनच मॅनिफेस्टो तयार जातलो तुम्ही आता विचारला म्हणून हांव सांगता हांव हांगा सकाळी कित्याक असलो तो दिस इज अ ब्रॉड आउटलाईन आणिक ही ब्रॉड आउटलाईन घेऊन आम्ही लोकांचे व्ह्यूज घेतले रिजनल व्ह्यूज असा पण कॉन्स्टिट्युएन्सी लेवलचे व्ह्यूज असा आपले आपले इश्यूज असा विलेज लेवल इश्यूज असा हे सगळे इश्यूज एनकंपस करून एक ओव्हरऑल मॅनिफेस्टो तयार जातलो आणि तातूंतल्यान म्हणजे मॅनिफेस्टो तयार झालो म्हणून जायना हाजे पहिली खूप मॅनिफेस्टो झाले आहात पण हे पाटी कितें तरी दुसरे येऊक जाय एक परफॉर्मन्स ऑडिट असपाक जाय वो मॅनिफेस्टो आता फुडले 5 वर्सां कसो चलतलो कितलो अचिव्हमेंट असतलो बीजेपीचे लास्ट 10-15 वर्सांचे जर मॅनिफेस्टो काढून पयशात आता 10 वर्सां त्यांचं सरकार चललं काही एक तितूंतले फुलफिलमेंट झाले दिसना सिंपल म्हणटा तो गार्बेज गार्बेज फ्री गोवा स्वच्छ भारत स्वच्छ नितळ गोय खंय झालं झालं जाल्यार सांगचे कोणे तरी नितळ गोय झालं जाल्यार वयता थंय रस्त्यांचेर अशे माउंट्स ऑफ गार्बेज कॅन स्टील बी सीन बिकॉज दीज बेसीक इश्यूज वी हॅव फेल्ड टू हँडल इलेक्ट्रिसिटी फ्री दिवपाची आहा थोडे पार्टी आता सांगला सी फ्री बी म्हणटा ते काय नसता हांव सांगता की फ्री म्हणटा ते काय ना लोकांचेच पैसे ते परते लोकांचेर मोडपाचे कशे पद्धतीन मोडपाचे ते सरकाराचेर आसा येस डिझर्विंग पीपल जांकां गरज आसा आणि हे काँग्रेस पार्टीन हाजे पयली दाखोवन दिल्ले आसा न्हू एम्पावरमेंट म्हणल्यार कितें एम्पावरमेंट ऑफ द एव्हरीबडी सो दॅट एक इगॅलिटेरियन सोसायटी आम्ही घडोवन हाडपाचो हो प्रयत्न असपाक जाय बेश्टेच फ्री फ्री दिले म्हणून एक दिशाभूल करूंक जायना कित्याक कितले सरकारांनी कितें फ्री दिला हाजे पयली ज्यांच्या राज्यांत ते राज्य करतात तातूंत कितले फ्री दिला हाचोय आसपाक आसपाक जाय बेश्टेच सांगून लोकांक फटोवपाचो प्रयत्न जावं नये काँग्रेस बिलीव्स दॅट वॉट एव्हर इज सेड इज टेंजिबल आणि दॅट वील बी वी वील बी एबल टू फुलफील